जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर भसला ते बारावी, कला सायंस, अब एकस -क्लास, प्रवेश, प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एस टू सिक्स एट सेव्हन सेव्ह फोर नाईन एट प्रवेश वन टू संपर्क नाईन एट शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जे ई एम एस टी सी टी च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट जे डबल ई एम एस टी सी टी दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली महेकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा दारूच्या नशेत होता अपघातग्रस्त लक्झरी बस चालक रक्तात आढळले तीस टक्के अल्कोहोल चालक शेख दानिशमुळेच पंचवीस जणांचे मृत्यू समृद्धी महामार्गावर झालेला भीषण अपघात हा लक्झरी बस चालकामुळे झाल्याचे आता तपास नियंती समोर आले आहे या लक्झरी बसचा चालक शेख दानिश हा दारूच्या नशेत असल्याचा अहवाल अमरावती येथील लॅबने दिला आहे एक जुलैला समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसचा भीषण अपघात होऊन तब्बल पंचवीस प्रवाशांचा बसमध्येच जळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती या अपघातानंतर हा अपघात नेमका कसा झाला या संदर्भात विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते अपघातानंतर पोलिसांनी लक्झरी बस चालक शेख दानिश विरोधात गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले होते व त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते काल सहा जुलैला अमरावती येथील लॅबकडून पोलिसांना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून या अहवालामध्ये बस चालक शेख दानिश हा अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले आहे त्याच्या रक्तामध्ये तीस टक्के अल्कोहोल आढळून आले आहे दरम्यान अपघातानंतर लक्झरी बस चालक शेख दानिश याने सदर अपघात हा बसचे टायर फुटल्याने झाल्याचा दावा प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता मात्र सदर दावा अमरावती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी यापूर्वीच आपल्या अहवालात फेटाळून लावत सदर अपघात रोड हिप्नोसिसमुळे डुलकी लागून झाल्याचे म्हटले होते दरम्यान बसचालक शेख दानिश हा खोटे बोलत असल्याचे आता सिद्ध झाले असून तो दारूच्या नशेत असल्यानेच त्याला डुलकी लागून अपघात झाल्याचे आता तपासणीअंत स्पष्ट झाले आहे त्यामुळे या अपघाताला व पंचवीस प्रवाशांच्या मृत्यूला मोहम्मद दानिश हाच कारणीभूत ठरल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे आधारे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनीही दुजोरा दिला आहे समृद्धीच्या घटनेसंदर्भात ड्रायव्हर डानी शेख याची मेडिकल एक्झामिनेशन केली गेली त्याचं ब्लड घेतलं होतं त्या दिवशी आणि फॉरेन्सिकचा रिपोर्ट काल प्राप्त झाल्याचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलं झिरो पॉईंट थ्री झिरो अल्कोहोल आलेला आहे मुख्य कारण असू पण शकते इतरही कारण असू शकते एक गोष्ट आहे की टायर फुटला नाही हे निश्चित आहे अल्कोहोलमुळे झोप लागू शकते अल्कोहोलमुळे ग्लानी येऊ शकते अल्कोहोलमुळे बेधुंद माणूस गाडी कशी पण चालवू शकतो ही कारण त्याची असू शकतात आता अहवाल प्राप्त झालेला आहे आणि पुढे तपास त्याप्रमाणे करण्यात येईल आरोपी आता एमसीआर मध्ये आहे